बघा, इसाक बागवान आला मी ओळखतो, महाराष्ट्र ओळखतो. तुम्ही काही आरोप करायचे कोणावरही आणि महाराष्ट्राचा पोलीस दलाचं मनोबल खच्ची करायचं, बरं का? लोकांच्या घरात शिरू नका. परत परत सांगतो मी, तुम्हालाही घर आहेत सगळ्यांना. काय तुम्ही आमच्याच अधिकाऱ्यांचं, तुम्ही आमच्या प्रशासनाचं ज्या प्रकारे खच्चीकरण करत आहे, हा मला असं वाटतं ह्या लोकांना दाऊदने सुपारी दिलेली आहे. ह्या लोकांना दाऊदने सुपारी दिली, ह्या लोकांनाच पाकिस्ताननं सुपारी दिली आहे की काय, की हे सगळं खच्चीकरण करा. अल कायदाचा अजेंडाच हा होता. अल कायद्याचा अजेंडा असा होता की काही राजकीय लोकांना हाताशी पकडायचं, त्यांना सुपारी द्यायची आणि देशाचं आणि राज्याचं प्रशासन एक सिस्टीम त्याला सुरुंग लावायचा, खोटे आरोप करायचे. हा अल कायद्याचा अजेंडा होता. तो अल कायद्याचा अजेंडा हे लोक राबवतात असं मला दिसतं. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.